नमस्कार, आज आपण पाहतोय झोल अंडा मसाला रेसिपी मुंबई स्टाईल. अगदी सोपी आहे. आपण एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलं आहे, फ्लेम मिडियम ठेवले. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात बारीक चिरलेली लसूण, किसलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, 2 ते 3 तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता मी 1 मिनटं फक्त परतवून घेते. व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यात एक मोठा कांदा बारीक कापून टाकलेला आहे, परतवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला साधारणतः हलका गुलाबी येईवर रंग येईपर्यंत आपण त्याला ते शिजवून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्हाला मुंबईमध्ये खूपशा ठिकाणी पाहायला मिळेल. आपण सुके मसाले घेतलेत, ते म्हणजे लाल तिखट, हरम मसाला, धनंजिरा पावडर, मीठ चवीप्रमाणे, हळद आणि बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाल्यामुळे ह्या रेसिपीला एक वेगळीच चव येते. नक्की ट्राय करा. आणि बिर्याणी मसाला नसेल तर ठीक आहे, तुम्ही गरम मसाला 1 चमचा वापरू शकता. मी एक साधारणतः 2 मिनटं हे व्यवस्थित परतवून घेतलं आहे. मसाला आपल्या कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स झाला आहे. तुम्ही बघू शकता आता साईडला थोडंसं तेलही सुटलेलं आहे. आता जेव्हा असं आपल्याला दिसेल त्यावेळेस आपला मसाला तयार आहे आणि आपण त्याच्यातला टॅमॅटो टाकणार आहोत. 2 मी मिडियम साईजचे टॅमॅटो घेतलेत, बारीक कापून घेतलेत. मी एक मसाला व्यवस्थित टॉमॅटोबरोबर मिक्स करून घेते. मला हे जे टॅमॅटो आहेत ते हलक्या हाताने मी थोडेसे स्मॅश करून घेतलेत. त्यांना पूर्णपणे आपल्याला स्मॅश नाही करायचं आहे, हलक्या हाताने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता मी झाकून ठेवणार आहे 2 मिनटाकरता. आणि फ्लेम आपण अजूनही मिडियमच ठेवली आहे. मिडियम फ्लेमवरती आपण कांदा टॅमॅटो व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता आपला कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित शिजला आहे, छान कड आला आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटतं आहे आपल्या मसाल्याला. आता आपण एकदा परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यात 1/2 ग्लास पाणी टाकलं आहे. आता आपल्याला एक चांगला कड काढून घ्यायचा आहे. फ्लेम हाय ठेवायची आपण आणि हे आपण मिश्रण झाकून ठेवणार आहोत. 2 मिनटंच फक्त आपल्याला ठेवायचं आहे. आणि फ्लेम नक्की हाय ठेवा, लो ठेवू नका. आपण बघू शकता 2 मिनटानंतर खूप छान कड आला आहे आपला बेसिक मसाला जो आपण करतो आहे त्याच्यासाठी. एकदा फक्त 1 मिनटं परतवून घ्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. आता आपण 1-1 अंडी ह्या कडावरती टाकणार आहोत. फ्लेम आपली हायच असली पाहिजे. तुम्ही एकदम सर्व अंडी टाकू नका, एकावेळेस एकच अंडे टाका तुम्ही. आणि फ्लेम आपली हायच आपण ठेवलेली आहे. आता आपण 1 मिनटाकरता फक्त झाकून ठेवणार आहोत. 1 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की आपलं जे अंडा आहे यातला जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित शिजला आहे. आता आपण चमच्याने हळूहळू त्याला सरकवून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर मग ते अंडं पसरेल. त्यामुळे आपण हळूहळू ते करून घेतो आहे. आता आपण चारही अंडी व्यवस्थित सरकवून घेतले, त्याचा मसाला परत खाली पसरला आहे. आता आपण 2 चमच्यांच्या साह्याने त्यांना परतवून घेणार, म्हणजे त्याची फ्लिप करून घ्यायचं आहे. अगदी हळूहळू करायचं आहे कारण की आपला खालचा भाग व्यवस्थित शिजला गेला आहे, त्यामुळे आपल्याला परतवण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार. तुम्ही बघू शकता आपण चारही अंडी जी आहे ती व्यवस्थित परतवून घेतलेत. आता 1 मिनटाकरताच आपण हाय फ्लेमवरती पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहोत. आपली अंडी व्यवस्थित शिजली आहे, छान कड आला आहे आणि मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. ही रेसिपी अगदी झटपट आणि पटकन तयार होते. तुम्ही कधीही कुठेही खाऊ शकता. मस्त खा आणि मस्त रहा.